नमस्कार, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। आताची ब्रेकिंग न्यूज आहे, आज मुंबई येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे। या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लावण्याबाबत सर्वांचं एकमत झालं असून याबाबत आता मुख्यमंत्री उद्या ही घोषणा करणार आहेत। महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मंत्रिमंडळाची तातडीने बैठक घेण्यात आली होती, त्यामुळे आता हा कडक लॉकडाऊन कसा असेल याबाबत मुख्यमंत्री उद्या घोषणा करणार आहेत। तसेच जिल्हाबंदीसह अनेक कडक निर्बंध लावण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे। याचबरोबर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 10वी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यात, तसेच 12वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेत याची देखील माहिती दिली आहे। या ब्रेकिंग न्यूज मध्ये आता इथेच थांबतोय, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।